नेक्स्ट पॉइंट जो है आपला तो म्हणजे टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम ऑन द बेसिस ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर व्हेरिएशन तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक रिजन्समध्ये टेम्परेचर वेगवेगळं आहे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स तुम्हाला वेगवेगळ्या रिजन्समध्ये पाहायला मिळतात. त्या टाइप्स ऑफ ऑर ॲनिमल्स आपल्याला किंवा ऑर्गॅनिझम आपल्याला बघायचे आहेत ऑन द बेसिस ऑफ टेम्परेचर्स. ओके, आणि टेम्परेचर व्हॅरिएशन हे वेगवेगळ्या प्रकारचे असल्यामुळे वेगवेगळ्या बेसिसवरती आपल्याला हे व्हॅरिएशन्स बघायचे आहेत. ठीक आहे, तर पहिला जो बेसिस आहे तो म्हणजे बेसिस ऑफ द थर्मोरेग्युलेशन्स अँड होमिओस्टॅटिस. ओके, होमिओस्टॅटिस म्हणजे काय? असे ऑर्गॅनिझम जे बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवतात, जसं की ह्युमन बीइंग, त्यांचं बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस असते. मग इन्व्हायरमेंटल टेम्परेचर किंवा सराउंडिंग टेम्परेचर चेंज झालं तरी त्यांचं बॉडी टेम्परेचर ते कमी किंवा जास्त होऊ देत नाही. ठीक आहे, तर अकॉर्डिंग टू दिस बेसिस, या बेसिसच्या वर जे टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम आहेत ते दोन प्रकारचे आहेत. पहिला जो आहे तो म्हणजे, पहिला जो बेसिस आहे तो आहे एंडोथर्मिक. तर एंडोथर्मिकलाच आपण वार्म ब्लड ॲनिमल्स म्हणतो, वार्म ब्लड ऑर्गॅनिझम्स. ओके, आणि यालाच आपण होमिओथर्मल ऑर्गॅनिझम म्हणतो, होमिओथर्मल ऑर्गॅनिझम्स. ओके, तर एंडोथर्मिक ज्याला आपण वार्म ब्लड ॲनिमल्स म्हणतो आणि त्याला आपण होमिओथर्मल ॲनिमल्ससुद्धा म्हणतो. ठीक आहे, दुसरा जो आहे तो आहे एक्टोथर्मिक ॲनिमल्स. ओके, त्याला आपण एक्टोथर्मिक म्हणतो किंवा त्याला आपण कोल्ड ब्लड ॲनिमल्ससुद्धा म्हणतो, कोल्ड ब्लड ऑर्गॅनिझम, ज्याला आपण पायक्युलोथर्मिक ऑर्गॅनिझमसुद्धा म्हणतो. ठीक आहे, थंड रक्ताचे प्राणी आणि गरम रक्ताचे प्राणी. ठीक आहे, एंडोथर्मिक ज्यांचे बॉडी टेम्परेचर आतमध्ये त्यांनी कंट्रोल केलेलं आहे. ठीक आहे, आणि ज्यांचं बॉडी टेम्परेचरवरती ते डिपेंड नाही आहे, ते बाहेरच्या टेम्परेचरवरती डिपेंड्स आहेत. बाहेरचं टेम्परेचर वाढलं असेल तर त्यांचं बॉडी टेम्परेचर वाढते, सराउंडिंगचं टेम्परेचर डिक्रीज झालं असेल तर त्यांचं बॉडी टेम्परेचर डिक्रीज होते, वाढलं असेल तर इन्क्रीज होते. म्हणून त्याला आपण एक्टोथर्मिक म्हणलेलं आहे. ठीक आहे, एक्टोथर्मिक ॲनिमल्स म्हणजे कोणते ॲनिमल? कोल ब्लड ॲनिमल्स. ओके, किंवा त्याला आपण पायक्युलोथर्मिक ॲनिमल्स म्हणतो. ठीक आहे, तर या होमोथर्मिक ॲनिमलमध्ये हिमिओस्टॅटिस प्रेझेंट असते. ठीक आहे, होमिओस्टॅटिस आर प्रेझेंट. ओके, आणि याचे एक्झाम्पल सांगायचे झाले तर ती एक्झाम्पल्स आहेत बर्ड्स अँड मॅमल्स. बर्ड्स आणि मॅमल्समध्ये येणारे जे ॲनिमल्स आहेत ते सर्व वार्म ब्लड ॲनिमल्स आहेत, होमोथर्मल थर्मिक ॲनिमल्स आहेत किंवा एंडोथर्मिक ॲनिमल्स आहेत, ज्यांची बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहते. ठीक आहे, देन एक्टोथर्मिक ॲनिमलमध्ये होमिओस्टॅटिस ही ॲब्सेंट असते, होमिओस्टॅटिस इज ॲब्सेंट. आणि याचे एक्झाम्पल जर सांगायचे झाले तर एक्झाम्पल्स आहेत रेप्टाइल्स, ॲम्फिबियन्स अँड फिशेस. ओके, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ एक्टोथर्मिक ॲनिमल्स. ओके, सेकंड आहे ऑन द बेसिस ऑफ टॉलरन्स ऑफ टेम्परेचर. टॉलरन्स ऑफ टेम्परेचर. ओके, तर इथे आपल्याला टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम बघायचे ऑन द बेसिस ऑफ टॉलरन्स ऑफ टेम्परेचर. ओके, तर ते सुद्धा टू टाईप्स आहेत, दोन आहेत. पहिला जो आहे तो म्हणजे युरी थर्मल, युरिथर्मिक ऑर्गॅनिझम्स. ओके,
युरीधर्मी ऑर्गॅनिझम म्हणजे कोणते ऑर्गॅनिझम? युरी म्हणजे वाईड रेंज. ओके, तर युरीथर्मल ऑर्गॅनिझम म्हणजे ऑर्गॅनिझम विच कॅन टॉलरेट वाईड रेंज ऑफ टेम्परेचर. ओके, याचे एक्झाम्पल जर बघितले तर ते आहेत मॅमल्स अँड बर्ड्स. ओके, जे वाईड रेंज ऑफ टेम्परेचर टॉलरेट करू शकतात. ओके, सेकंड टाईप जर बघितला तर तो आहे स्टेनोथर्मिक ऑर्गॅनिझम्स. ओके, स्टेनो म्हणजे नॅरो रेंज. ओके, तर स्टेनोथर्मिक ऑर्गॅनिझम म्हणजे काय होते? ॲनिमल कॅन टॉलरेट नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर्स. ओके, तर याच्यामध्ये आता तीन वर्टिब्रेट ॲनिमल्स जसं की रेप्टाइल्स. ओके, लिझार्ड वगैरे. त्याचबरोबर आपण आणखी मेन्शन करू शकतो की जसं की पोलर बिअर्स. ओके, स्नोफॉल्स, स्नो लेपर्ड्स वगैरे सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतात, जे खूप कमी टेम्परेचरला टॉलरेट करू शकतात. ठीक आहे, नॅरो रेंजचं टेम्परेचर ते टॉलरेट करू शकतात. ठीक आहे, सो ऑन द बेसिस ऑफ टॉलरेन्स ऑफ टेम्परेचर दोन प्रकारचे ॲनिमल्स आहे. आणि हा जो पॉईंट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. बेसिस ऑफ टॉलरेन्स ऑफ टेम्परेचर. ओके, युरोथर्मिक ऑर्गॅनिझम आणि स्टेनोथर्मिक ऑर्गॅनिझम्स. ओके, ज्याच्यामध्ये वाईट रेंज टेम्परेचर ते सहन करू शकतात. ओके, ज्याच्यामध्ये हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा ते जाऊ शकतात आणि लो टेम्परेचरमध्ये सुद्धा सर्वाईव्ह करू शकतात. त्याच्यानंतर स्टेनोथर्मिक ऑर्गॅनिझम, याच्यामध्ये सुद्धा ते हाय टेम्पर याच्यामध्ये ते फक्त नॅरो रेंजपर्यंत टेम्परेचर सहन करू शकतात. जास्त हाय किंवा जास्त लोपर्यंत ते टेम्परेचर रेंज सहन नाही करू शकत. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल रेप्टाइल्स आणि पोलर बिअर्स. नेक्स्ट जे टाईप ऑफ ऑर्गॅनिझम आहेत ते आपल्याला बघायचे ऑन द बेसिस ऑफ ऑकरन्स इन डिफरंट क्लायमॅटिक झोन. ओके, अकॉर्डिंग टू डिफरंट क्लायमॅटिक झोन्स टाईप डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम इज देअर. जसं आपण बघितलं की चार प्रकारचे क्लायमॅटिक झोन्स आहेत, ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल, टेम्परेट आणि आर्कटिक आणि अँटार्क्टिक, ज्याला आपण टुंड्रा रिजन्ससुद्धा म्हणतो. ठीक आहे, जर एखादा ॲनिमल जर ट्रॉपिकल रिजन्समध्ये जर असेल, ट्रॉपिकल रिजनमध्ये असेल तर तो हाय टेम्परेचरला टॉलरेट करत असेल. ओके, त्याची जी टॉलरेन्स पॉवर आहे ती जास्त आहे हाय टेम्परेचरसाठी. ठीक आहे, तर असा ऑर्गॅनिझम असेल तर आपण त्याला म्हणणार आहोत मेगाथर्मिक. ओके, मेगाथर्मिक असे ॲनिमल्स असतात की ते टॉलरेट हाय टेम्परेचर थ्रू आउट इयर्स. ओके, थ्रू आउट द इयर्स. ओके, वर्षभर ते हाय टेम्परेचर्स टॉलरेट करत असतात कारण की ते इक्वेटर रिजनच्या जवळ आहेत. ओके, म्हणजे ते कोणत्या रिजनमध्ये आले? दे कम्स इन द ट्रॉपिकल रिजन्स. कोणत्या क्लायमॅटिक रिजनमध्ये येतात? ते ट्रॉपिकल रिजन्समध्ये येतात. ठीक आहे, अँड इट फाउंड इन ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. ओके, तर हा एक टाईप झाला मेगाथर्मिक. ओके, सेकंड आहे मेझोथर्मिक. तर मेझोथर्मिक जे ॲनिमल्स आहेत किंवा ऑर्गॅनिझम्स आहेत दे कॅन टॉलरेट द हाय टेम्परेचर बिकॉज इट नियर टू द इक्वेटर. इक्वेटरपासून काही जास्त दूर नाही आहे तरी पण टेम्परेचर आहे इथे. अँड आपण बघितलं आहे की हे जे ॲनिमल असतात ते
सब ट्रॉपिकल रिजन्स मध्ये असतात आणि सब ट्रॉपिकल रिजन मध्ये विंटर प्रेझेंट असतात. ठीक आहे, ट्रॉपिकल रिजन मध्ये विंटर नसतात पण सब ट्रॉपिकल रिजन मध्ये विंटर असतात. पण ते विंटर असे खूपच तीव्र असे विंटर नसतात, खूपच कडाक्याची थंडी ते पडत नाही, तर मामूली काही ते टेम्परेचर कमी होते तिथे. आणि जे काही विंटर असतात ते एकदम प्लेझंट विंटर तिथे असतात. ठीक आहे, त्यामुळे त्या टेम्परेचरचा काही परिणाम त्याच्यावरती होत नाही. ओके, म्हणजे खूप कमी प्रमाणात टेम्परेचर इथे डिक्रीज होते आणि त्या टेम्परेचरलासुद्धा ते ऑर्गॅनिझम काय करतात, टोलरेट करतात. ठीक आहे, म्हणजे त्या विंटरला ते टोलरेट करतात. ठीक आहे, सो इट टोलरेट द हाय टेम्परेचर अँड मॉडरेट टेम्परेचर, म्हणजे इथे टेम्परेचर खूप कमी होत नाही की लगेच खूप कडाक्याची थंडी पडेल, कमी होते पण ते खूप कमी कमी होते. त्याच्यामुळे जे विंटर तयार होतात ते एकदम प्लेझंट विंटर असतात. ठीक आहे, आणि हे जे ॲनिमल्स आहेत ते आपल्याला कोणत्या रिजनमध्ये मिळणार, दे फाउंड इन द सब ट्रॉपिकल रिजन्स. ओके, म्हणजे ते आपल्याला मिळणार कॉनिफेरस फॉरेस्टमध्ये, कॉनिफेरस फॉरेस्ट. कॉनिफेरस फॉरेस्ट कुठे असतात, सब ट्रॉपिकल रिजन्समध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे तिसरा टाईप तो म्हणजे मायक्रोथर्मल किंवा मायक्रोथर्मिक. ओके, सो इट टोलरेट हा लो टेम्परेचर. ओके, सो मायक्रोथर्मिक जे ऑर्गॅनिझम आहेत ते टोलरेट द लो टेम्परेचर. ओके, पण इथे सुद्धा हाय टेम्परेचर आहे, सो पण इतकं काही आहे नाही की जसं ट्रॉपिकल रिजनमध्ये असते तसं. सो इट इज ऑल्सो टोलरेट द मॉडरेट टेम्परेचर. ओके, जे की जवळपास 15 to 20 degree Celsius पर्यंतच असते, त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर इथे इन्क्रीज होत नाही, हाय टेम्परेचर इथे नाही आहे, पण त्या टेम्परेचरला सुद्धा ते सर्वाईव्ह करू शकतात, टोलरेट करू शकतात. असे ॲनिमल जे असतात त्याला आपण मायक्रोथर्मिक ऑर्गॅनिझम म्हणतो. ठीक आहे, हे ज्या ॲनिमल्स आहेत ते आपल्याला मिळतात इन टेम्परेट रिजन्स, टेम्परेट रिजन्स. ओके, पर्टिक्युलर इन द कॉनिफेरस फॉरेस्ट. ओके, टेम्परेट रिजनमध्ये कोणते फॉरेस्ट असते, कॉनिफेरस फॉरेस्ट. ओके, मेझोथर्मिक जे ॲनिमल्स आहेत ते आपल्याला कॉनिफेरस फॉरेस्टमध्ये नाही मिळत, तर ते आपल्याला डेसिडियस फॉरेस्टमध्ये मिळतात. ठीक आहे, डेसिडियस फॉरेस्ट, डेसिडियस फॉरेस्टसुद्धा ट्रॉपिकल रिजनमध्ये असतात, सब ट्रॉपिकल रिजनमध्ये असतात, म्हणून याला ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्ट म्हणतात. ठीक आहे, तर इथे थोडंसं चेंज आपल्याला करायचं आहे, कारण की आपण म्हणलं होतं की मेझोथर्मिक ॲनिमल जे आहेत ते आपल्याला कॉनिफेरस फॉरेस्टमध्ये सापडतात, पण दॅट इज अ रॉंग, ते आपल्याला डेसिडियस फॉरेस्टमध्ये मिळतात. तर मॅक्रोथर्मिक ॲनिमल आपल्याला कॉनिफेरस फॉरेस्टमध्ये मिळतात. ठीक आहे, लास्ट जो आहे तो म्हणजे इकेस्टोथर्मिक. इकेस्टोथर्मिक ॲनिमल जे आहेत ते ओनली लो टेम्परेचरला टोलरेट करू शकतात, इट कॅन बी टोलरेट द लो टेम्परेचर जवळपास द 0 degree Celsius. ओके, आणि हाय टेम्परेचर तिथे किती असते, नियर टू द 5 degree Celsius किंवा 7 degree Celsius. ओके, म्हणजे समर सीझनमध्ये हाय टेम्परेचर त्यांचं 5 degrees किंवा 6 degreespर्यंत पोहोचू शकते. ठीक आहे, ते टोलरेट द प्रोलॉंग सव विंटर्स. प्रोलॉंग म्हणजे जास्त वेळ राहणार तो सीझन्स आहे, तो विंटर असतो प्रोलॉंग. अँड सव विंटर, सव विंटर म्हणजे तीव्र खूप कठोर असा विंटर तिथे असतो आणि खूप कमी असा समर राहतो. ओके, इट कॅन बी टोलरेट प्रोलॉंग अँड मॉडरेट विंटर्स, सॉरी प्रोलॉंग सव विंटर. ओके, अँड ब्रीफ समर, खूप कमी समर तिथे असतो, ज्या समरमध्ये फक्त टेम्परेचर 5 degree Celsius पोहोचते, मॅक्झिमम टेम्परेचर 5 degree पोहोचते, अशा टेम्परेचरला हे ॲनिमल्स सर्वाईव्ह करतात. ठीक आहे,
हे ॲनिमल तुम्हाला मिळणार आहे अँटार्क्टिका आणि आर्कटिक झोनमध्ये, म्हणजे त्याला आपण म्हणणार आहोत अल्पाईन रिजन्समध्ये. ओके, आणि अल्पाईन रिजनमध्ये मिळणारे जे ॲनिमल्स आहेत त्या फॉरेस्टमध्ये ॲनिमल्स आपल्याला मिळणार आहे. अल्पाईनला आपण फॉरेस्ट म्हणू शकत नाही कारण की तिथे व्हेजिटेशन्स नाही आहे, पण या अल्पाईन रिजन्समध्येच आपल्याला हे ॲनिमल्स मिळणार आहे. ठीक आहे, तर ऑन द बेसिस ऑफ टॉलरन्स ऑकरन्स ऑफ डिफरंट क्लायमॅटिक झोन डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम आपण बघितलेले आहेत. तर चार प्रकारचे ॲनिमल्स आपण बघितले. पहिला जो आहे तो आहे मेगाथर्मिक. मेगा का? कारण की मॅक्झिमम हे जे ॲनिमल्स आहेत ते मॅक्झिमम टेम्परेचरला टॉलरेट करू शकतात कारण की दे आर प्रेझेंट इन द क्लायमॅटिक झोन विच आर प्रेझेंट ऑन द इक्वेटर रिजन्स. ओके, इक्वेटर रिजन्सवरती प्रेझेंट आहे, तिथे हाय टेम्परेचर आहे आणि त्या हाय टेम्परेचरला ते टॉलरेट करू शकता, म्हणून आपण याला मेगा थर्मिक म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर कमी टेम्परेचर हे टेम्परेट रिजन्समध्ये असते आणि त्या रिजनमध्ये मिळणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांना आपण मेझोथर्मिक ॲनिमल्स म्हणतो. ठीक आहे, आणि हे जे ॲनिमल्स आहेत ते स्मॉल विंटरला सुद्धा टॉलरेट करू शकतात. ठीक आहे, आणि हे आपल्याला मिळणार टेम्परेट रिजनमध्ये. आणि कोणत्या फॉरेस्टमध्ये मिळणार? ते ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्टमध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, थोडंसं कन्फ्युजनमध्ये असेल तर इट फाउंड इन द ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्ट जे टेम्परेट रिजनमध्ये असतात. ठीक आहे, सॉरी अगेन रॉंग, जे फाउंड इन द सब ट्रॉपिकल रिजन्स. ओके, टेम्परेट रिजनमध्ये आपल्याला मिळणार मायक्रोथर्मिक. तर टेम्परेट रिजनमध्ये टेम्परेचर फार कमी असते, हाय टेम्परेचर फार कमी असते आणि लो टेम्परेचर जास्त राहते. ठीक आहे, त्यामुळे आपण इथे म्हणलेला मायक्रोथर्मिक, म्हणजे टेम्परेचरला कमी टेम्परेचरला हे सर्वाइव करतात, म्हणून इथे म्हणलेला मायक्रोथर्मिक. कोणत्या रिजनमध्ये असतात? हे टेम्परेट रिजनमध्ये असतात जिथे टेम्परेचर फार कमी असते कारण इथे सनलाईट जास्त पोहोचत नाही. कोणत्या फॉरेस्टमध्ये सापडतात? ते कॉनिफेरस फॉरेस्टमध्ये मिळतात. कोणते ॲनिमल? मायक्रोथर्मिक. ठीक आहे, लास्ट होता हिकिस्टोथर्मिक, जे प्रोलॉंग सर्व विंटरला टॉलरेट करतात, जिथे समर खूप कमी असते, टेम्परेचर खूप कमी असते, मॅक्झिमम टेम्परेचर 5 डिग्री किंवा 7 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचते. कोणत्या रिजनमध्ये असतात? ते अँटार्क्टिका आणि आर्क्टिक रिजनमध्ये. म्हणजे कुठे मिळतात? ते आपल्याला अल्पाईनमध्ये, ज्याला आपण टुंड्रा म्हणतो, तिथे टेम्परेचर फार कमी असते. ठीक आहे, दिस इज द डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे आपला थर्मल स्ट्रॅटिफिकेशन इन द डीप लेक. ओके, थर्मल स्ट्रॅटिफिकेशन इन डीप लेक. ओके, नेक्स्ट पॉइंट जो आहे आपला तो आपला बघायचा आहे थर्मल स्ट्रॅटिफिकेशन इन लेक्स. ओके, कारण की लेकमध्ये किंवा वॉटर बॉडीमध्ये सुद्धा टेम्परेचरचं आपल्याला व्हॅरिएशन्स फार मिळतात, त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे झोन्स वॉटर बॉडीमध्ये तयार होत असतात, ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. थर्मल स्ट्रॅटिफिकेशन इन डीप लेक, याचा अर्थ म्हणजे इज द टेम्परेचर व्हॅरिएशन्स इन द वॉटर लेवल्स. ओके, टेम्परेचर व्हॅरिएशन्स इन वॉटर. ओके, तर वेगवेगळ्या वॉटर लेवल्सवरती टेम्परेचरचं आपलं व्हॅरिएशन्स फार मिळते. का मिळते? ड्यू टू द पेनिट्रेशन ऑफ द सनलाईट. ओके, कारण की वॉटरच्या डीपपर्यंत सनलाईट पोचू शकत नाही, त्यामुळे त्याचं टेम्परेचर हे आपल्याला डिफरंट मिळते. ठीक आहे, तर वेगवेगळे टेम्परेचर लेअर्स तिथे आपल्याला पाहायला मिळतात. तो लेट्स सी, विचार दे. तर ही एक डायग्राम मी काढलेली आहे लेकची, ज्याच्यामध्ये आपल्याला वॉटर दिसते. ठीक आहे, तर जेव्हा याच्यावरती सनलाईट पडतो तर सनलाईट हा डीपपर्यंत पोचू शकत नाही, ज्याच्यामुळे या लेकमध्ये काय होतात? वेगवेगळ्या टेम्परेचरच्या लेअर्स तयार होतात, म्हणजे वेगवेगळ्या टेम्परेचरची व्हॅरिएशन्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. ठीक आहे, तर लेकला ग्रीक वर्ल्डमध्ये, ओके, लेक जे आहेत त्याला ग्रीक वर्ल्डमध्ये लिमिनस म्हणतात.
ओके लिमिनस वॉटर दिलेला आहे ग्रीक मध्ये लेक साठी आणि त्याच्यावरून त्या लेअरचे नाव सुद्धा दिलेला आहे। ठीक आहे, तर अपर मोस्ट जी लेअर आहे जिथे म्हणजे खूप प्रमाणामध्ये लाइट रेज पोहोचतात, ओके इज अ सनलाइट, ओके तो जो पहिला रिजन आहे सर्वधवरचा त्याला म्हणतात सात वर्षी जी लेयर आहे त्याला आपण इपिलिमिनियस म्हणतो। ठीक आहे, इपिलिमिनियस म्हणजे अपर लेयर्स। ओके, या अपर लेयर मध्ये तुम्हाला ऑक्सिजनचं प्रमाण जास्त मिळणार कारण याच्यामध्ये ऑक्सिजन चांगल्या प्रकारे डिझॉल्व होते। ठीक आहे, ऑक्सिजन मोर डिझॉल्व इन दिस लेयर। ओके, वाय? कारण की ही जी लेयर आहे ही एन्व्हायरमेंटच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये, त्यामुळे डायरेक्ट एअर मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळे इथे ऑक्सिजनचं प्रमाण तुम्हाला जास्त मिळणार। ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मला टेम्परेचर व्हेरिएशन्स मिळेल, टेम्परेचर व्हेरिएशन्स मिळेल। ओके, हाय टेम्परेचर तुम्हाला याच लेअर मध्ये मिळणार आहे, पण जर एन्व्हायरमेंटल टेम्परेचर जर चेंज होत असेल तर लवकर रॅपिडली या लेअरचं टेम्परेचर चेंज होणार आहे। ठीक आहे, बाकीच्या लेअरपेक्षा या लेअरचं लवकर टेम्परेचर चेंज होणार आहे, लगेच टेम्परेचर इन्क्रीज झालं असेल तर लगेच या लेअरचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे। ओके, तर तुम्हाला इथं टेम्परेचरमध्ये चेंजेस दिसतील, पण इट इज अ रॅपिड चेंजेस। ओके, देन सेकंड जो आहे तो आहे मेटालिमिनस। मेटालिमिनस इट इज अ लोअर लेअर। ओके, इपिलिमिनसच्या नंतरचा लेअर जी येते त्याला आपण मेटालिमिनस म्हणजे लोअर लेअर्स असते। ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा टेम्परेचर डिक्रीज होते पण एकदम होत नाही, इट इज अ ग्रॅज्युअली चेंजेस इन टेम्परेचर, ग्रॅज्युअल चेंज इन टेम्परेचर। ओके, तर इथे दिलेलं आहे ईपी, ईपी म्हणजे अबाव, वरती सर्वात वरती असल्यामुळे याला इपिलिमिनस म्हणलेलं आहे। इथे दिलेलं आहे मेटालिमिनस, मेटा म्हणजे मिडल, कारण की मध्यंतरी लेअर असते, फॉर एक्झाम्पल लेकमध्ये इथलं जे हा जो एरिया आहे त्याला पण म्हणता येईल मेटालिमिनियस। ओके, तर याच्यामध्ये जे टेम्परेचर चेंजेस होतात ते ग्रॅज्युअल असतात म्हणजे हळूहळू होत असतात। ठीक आहे, कारण की सर्वात पहिले वरच्या लेअरचं टेम्परेचर चेंज होईल, वरच्या टेम्परेचरमधून जे काही टेम्परेचर वाढलं असेल तर ते हळूहळू इथे ट्रान्सफर होईल आणि त्याच्यानंतर या लेअरचं टेम्परेचर चेंज होईल, म्हणजे एकदम रॅपिडली चेंज होणार नाही तर हळूहळू त्याच्यामध्ये चेंजेस होतील, ज्याला म्हणतात ग्रॅज्युअल चेंजेस। ठीक आहे, तर या एरियामध्ये तुम्हाला व्हेजिटेशन मिळेल, त्याचबरोबर तुम्हाला इथे कन्झ्युमरसुद्धा मिळतील, या रिजनमध्ये तुम्हाला कन्झ्युमरचं पर्सेंटेजसुद्धा मिळेल, पण अप्पर लेअरमध्ये तुम्हाला फक्त प्रोड्युसरच मिळतील कारण की तिथे सनलाईट चांगल्या प्रमाणात आहे, त्यामुळे फोटोसिंथेसिस करण्यासाठी तो एरिया चांगला आहे तुम्हाला, त्यामुळे तिथे मॅक्झिमम तुम्हाला प्रोड्युसरच मिळतील। ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरी लेअर जी आहे ती आहे ओलिमिनियस। ओके, तिसरी जी लेअर आहे ती आहे हायपोलिमिनियस। ओके, हायपोलिमिनियस म्हणजे इट इज अ लोअर मोस्ट लेअर और बॉटम लेअर, बॉटमकडची जी लेअर आहे ही, या लेअरला आपण म्हणणार आहोत हायपोलिमियस। ओके, हायपोचा अर्थ काय होतो, लोअर लेअर, सर्वात खालची लेअर। ओके, तर या लोअर लेअरमध्ये तुम्हाला टेम्परेचर चेंजेस दिसणार नाही, इथे टेम्परेचर काय असतील कॉन्स्टंट असेल कारण की इथपर्यंत ते सनलाईट पोहोचतच नाही आहे आणि जे काही ॲटमॉस्फिरिक चेंजेस होतात टेम्परेचरमध्ये ज्याच्यामुळे अप्पर लेअरमध्ये सुद्धा चेंजेस होतील रॅपिडली, तिथून चेंजेस मिडल लेअरमध्ये येतील पण तिथून मात्र ते चेंजेस इथपर्यंत पोहोचणार नाही, जे काही टेम्परेचर ते मिडल लेअरपर्यंतच संपून जाईल, बॉटमपर्यंत पोहोचणार नाही, त्यामुळे याचं जे टेम्परेचर असतं ते कॉन्स्टंट टेम्परेचर असते। ठीक आहे, इथे तुम्हाला प्रोड्युसर मिळणार नाही बघायला कारण की इथे सनलाईट नाही आहे आणि हर्बिवॉरसुद्धा इथे तुम्हाला मिळणार नाही जे प्लांटवरती डिपेंड असतात, कारण की जे काही प्रोड्युसर आहेत ते तुम्हाला अप्पर लेअरमध्ये मिळणार, तर अप्पर लेअरजवळच तुम्हाला कन्झ्युमर मिळतील मॅक्झिमम कारण की तिथेच व्हेजिटेशन्स आहेत। ठीक आहे, तर तुम्हाला बॉटम लेअर जो काय मिळणार तिथे तुम्हाला कार्निवोर जास्त मिळणार कारण की
मिडल लेअरमध्ये हर्बिवोरस असल्यामुळे कार्निवोरस तुम्हाला खालच्या लेअरमध्ये मिळणार, आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे डिकम्पोजरसुद्धा मिळणार, कारण की जे काही ऑर्गॅनिझम डेड होतील शेवटी ते बॉटमलाच येऊन सेटल होणार आहेत आणि त्याला डिकम्पोज करण्याचं काम डिकम्पोजर करणार आहेत जे बॉटमला प्रेझेंट असतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे थर्मल स्ट्रॅटिफिकेशन्स आहेत. त्याच्यामध्ये तीन लेअर्स आहेत, इपिलिमिनियस, मेटालिमिनियस आणि हायपोलिमिनियस. ओके, इथे रॅपिड चेंजेस होतात, इथं ग्रॅज्युअल चेंजेस होतात आणि लास्टमध्ये टेम्परेचर चेंजेस होत नाही. ठीक आहे, तर आज आपण टेम्परेचर जो अबायोटिक फॅक्टर होता तो कम्प्लिटली कव्हर केलेला आहे. त्याच्यामध्ये बरेचसे डायरेक्ट क्वेश्चन्स येऊ शकतात, त्यामुळे याला चांगल्या प्रकारे तुम्हाला स्टडी करायचं आहे.